नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण झणझणीत चमचमीत शेव भाजी करणार आहोत. प्रत्येक घरात ही शेव भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर आज ही शेव भाजी माझ्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात सुपर टेस्टी बनवणार आहोत. चला तर मग झणझणीत सुपर टेस्टी शेव भाजी बनवायला सुरुवात करूया. आधी आपल्याला वाटण करावं लागेल. त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आणि तांबूस रंग येईपर्यंत सुकं खोबरं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं मध्यम आचेवर 3 ते 4 मिनिटांमध्ये भाजून होतं. सुकं खोबऱ्याला तांबूस रंग आला आहे. याला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून थंड करून घेऊ. नंतर त्याच कढईमध्ये 1 पडी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायच्या. नंतर थोडेसे आल्याचे काप टाकायचे. नंतर 1 उभा कापलेला मीडियम साईजचा कांदा टाकायचा. कांदा टाकून झाल्यानंतर लसूण, आलं आणि कांदा तेलामध्ये परतायचं. कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचं. कांदा बऱ्यापैकी भाजून झाला आहे. आता यामध्ये कापलेलं टोमॅटो टाकायचं. इथे मी छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे. टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. इथे ही शेव भाजी 2 ते 3 जणांसाठी सफिशियंट आहे. टोमॅटो मस्त मऊ झाला आहे, सोबतच कांदा पण मस्त तांबूस रंगावर येईपर्यंत भाजला गेला आहे. गॅस बंद करून घेऊ आणि थोड्या वेळ थंड करून घेऊ. भाजलेलं सुकं खोबरं थंड झालं आहे. मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं टाकायचं. आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो भाजून थंड केलं आहे ते पण यामध्ये टाकायचं. झाकण लावून याचं वाटण करून घेऊ. गरज वाटेल तेवढं पाणी वापरू. या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि फाईन पेस्ट बनवून घेऊ. तर शेव भाजीसाठी वाटण करून झालं आहे. वाटण करताना गरज पडेल तेव्हा थोडं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आता पुढची स्टेप बघू. ज्या कढईमध्ये कांदा टोमॅटो भाजून घेतला त्याच कढईमध्ये 2 पडी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा जिरं टाकायचं. जिरं फुलल्यानंतर 1/2 चमचा अख्ख्या खड्या मसाल्याची पावडर टाकायची. या खड्या मसाल्यांमध्ये मिरे, लवंग, दालचिनी, जावित्री, हिरवी वेलची, मसाला वेलची घातलेली आहे. नंतर आपण बनवलेलं सर्व वाटण टाकायचं. मध्यम आचेवर वाटण छान तेल सुटेपर्यंत परतायचं. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा. त्यामुळे तुम्ही अशाच नवीन नवीन झणझणीत चमचमीत रेसिपी पाहू शकणार. सबस्क्राईब करायला अजिबात पैसे पडत नाही, त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. वाटणाने तेल सोडलं आहे, रंग पण डार्क झाला आहे. आता आपण सुखे मसाले टाकू. थोडीशी कसुरी मेथी टाकायची. 1 चमचा गरम मसाला टाकायचा. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. मिरची पावडर कमी जास्त करू शकता. 1 चमचा धनेपूड टाकायची. 1/2 चमचा हळद टाकू आणि थोडंसं हिंग टाकू. आणि हे सर्व सुखे मसाले वाटणासोबत परतून घेऊ, जेणेकरून मसाल्यांचा कच्चा स्वाद निघून जाणार. मी वापरलेले हे सर्व मसाले प्रत्येकांच्या घरात उपलब्ध असतात. मसाले मस्त परतून झाले आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ. थोडंसं टाकलेलं पाणी वाटणाने पूर्ण शोषून घेतलं आहे. आता थोडं थोडं करून गरम पाणी टाकायचं आणि व्यवस्थित एकत्र करायचं. थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे मसाले मस्त फुलतात. मसाले पण मस्त फुलले आहेत. आता यामध्ये 1.5 कप एवढं गरम पाणी टाकायचं, किंवा तुम्हाला शेवभाजीला रस्सा किती हवा त्यानुसार पाणी वाढवायचं किंवा कमी करायचं. नंतर चवीनुसार मीठ किंवा 1/2 चमचा मीठ टाकायचं आणि 5 मिनिट कमी ते मध्यम आचेवर रस्सा शिजवून घ्यायचा. मस्त उकळून घ्यायचा. आपण गरम पाणी वापरल्यामुळे रस्स्याला लवकर उकळी येते. इथे 5 मिनिट होत आहे. मी रस्सा मस्त शिजवून उकळून घेतला आहे. मस्त तर्री आलेली आहे रस्स्याला. रस्स्याची कन्सिस्टन्सी मी एवढी ठेवली आहे. तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग थोडीशी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. आता या रस्स्यामध्ये 1 वाटी शेव भाजीचे शेव टाकायचे. जरा एकत्र करायचे. शेव टाकून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. शेव भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर जेवण करताना प्लेटमध्ये शेव घेऊन त्यावर रस्सा टाकू शकता. भाजीमध्ये शेव टाकल्यानंतर लवकरात लवकर शेव भाजी फस्त करावी लागते, नाहीतर शेव खूप जास्त मुरले जातात. शेव भाजीला मस्त कट आला आहे. रंग खूप छान आलेला आहे. टेम्प्टिंग दिसत आहे. तुम्ही याच पद्धतीने शेव भाजी घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.
तुम्हाला मी बनवलेली शेव भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला पण विसरू नका.